चर्चा करतो आहोत, भाजपच्या राज्यात कडव्या हिंदुत्ववादी संघटनांना मोकळं रान मिळत आहे का, हा प्रश्न कशासाठी विचारलाय तुम्हाला माहिती आहे. श्रीराम सेनेने बंगलोर मँगलोर मध्ये जे केलं त्यावरून 4 दिवस गेले, चर्चा चालू आहे, वाद चालू आहे, त्याबाबत आपण बोलतो आहोत. मी जातोय औरंगाबादला. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो माझ्या बरोबर आहेत. कांगो, तुम्ही ऐकलं आता श्रीराम सेनेचे जनरल सेक्रेटरी विलास पवार काय म्हणतायत. त्यांनी कबूल केलं ते संघाच्या शाखेत जात होते, पण ते असं म्हणतायत की भाजपला बदनाम करण्यासाठी हे सगळं कारस्थान आहे. तुमचं काय विश्लेषण आहे निखिल? प्रश्न स्पष्ट आहे की भाजपच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांना बळ मिळत आहे का. प्रश्न भाजपच्या राज्यातच नाही तर भाजपचा सत्तेकडे वाटचाल सुरू झाली ती हिंदुत्ववादी कडव्या संघटना मजबूत झाल्यावर. परवा अडवाणी यांना हिंदुस्थान टाइम्सचं पारितोषिक मिळालं असताना अडवाणी यांनी त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वपूर्ण प्रसंग म्हणजे रामरथ यात्रा असं सांगितलं, आणि असं सांगितलं की या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी खरा सेक्युलरिझम आणि खोटा सेक्युलरिझम असा वाद देशापुढे आणला. हेच अडवाणी 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पडल्यानंतर माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखद दिवस असं म्हणून रडले असं म्हटलं जातं. तेव्हा भाजपची दुटप्पी धोरणं आहेत आणि दुटप्पी चेहरा आहे तो सातत्याने समोर येतो आहे. ओरिसामध्ये भाजपचं सहकार्याचं राज्य आहे, तिथे आपण बघितलं चर्चवर हल्ला झाला. गुजरातमध्ये गोधरानंतर जे हत्याकांड झालं ते सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशमध्ये नन्सवर बलात्कार आणि चर्चवर हल्ला, आणि आता कर्नाटकमध्ये बीजेपीचं राज्य आल्याबरोबर बेंगलोर आणि मँगलोरमध्ये चर्चेसवर हल्ला झाला, आणि आता या श्रीराम सेनेचा प्रकार घडला. मी एक आठवण करू इच्छितो, या श्रीराम सेनेचे जे अध्यक्ष आहेत मुतालिक यांच्यावरती 100 पेक्षा जास्त खटले दाखल आहेत, आणि बीजेपीचं राज्य आल्यानंतर त्याच्यामधले जवळजवळ 25 ते 30 केसेस परत घेण्यात आलेले आहेत. याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की बीजेपीचं काय म्हणणं आहे. सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या निमित्ताने दहशत निर्माण करणं, भीती निर्माण करणं हा यांचा व्यवहार राहिलेला आहे, आणि म्हणून मला यांचा संस्कृतीशी काही संबंध नाही, यांचा सत्तेशी आणि दादागिरीशी संबंध आहे हे जनतेने ओळखलं पाहिजे. कांगो, मी पुन्हा येणार तुमच्याकडे चर्चेसाठी. आबा, मला तुला विचारायचंय, तू कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीयेस, तू एक विद्यार्थिनी आहे. अशा प्रकारे जर झालं, राज्य कर्नाटकात भाजपच आहे, तू एक तरुण मतदार म्हणून त्या पक्षाला मत देशील का? मी खरं म्हटलं तर कुठच्याच नेत्याला मत द्यायला मान्य होणार नाही, कारण मला पटतच नाही तुम्ही एक विचार मांडण्यासाठी लांब लांब भाषणं देता, तो विचार तुम्ही स्वतः तरी पाळता का? अशा नेत्यांना का मत द्यावं आम्ही? तुम्ही जे काय बोलताय भाषणांमध्ये, जे काय सांगता ते करून दाखवा. तुम्ही धर्म शिकवण्यासाठी मारहाण करायला लागला, कुठचा युवक तुम्हाला मत देणार? हे कोणालाच पटत नाही आजकाल. मी जातोय विलास पवारांकडे. विलास पवार, तुम्ही ऐकलं, आबा पाडगावकर विद्यार्थिनी आहे, ते म्हणतात धर्म शिकवण्यासाठी तुम्ही मारहाण करताय, तुम्हाला मत कोण देईल असा तिचा प्रश्न आहे, उत्तर द्या. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की ही जी मारहाण जी झालेली आहे, ही मारहाण जसं दाखवलं जात आहे टीव्ही मध्ये त्या प्रकारची मारहाण झालेली नाहीये. मग कशा प्रकारे झाली आहे तरी सांगा आम्हाला. फक्त आमचा मुद्दा नाही, आमचा मुख्य उद्देश हा होता की पुन्हा अशा रेव पार्ट्या ज्या आहेत त्या भागामध्ये होऊ नयेत असं त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विचार असावा, आणि म्हणून थोडे ते त्या ठिकाणी धापा झाली पडलेले आहेत. त्याची थोडेसे पडले, आबा यावर तुझा विश्वास बसतो का? तू जे बघितलंयस टीव्हीवर की थोडेसे पडले धावपळ झाली असं ते म्हणतायत, एक तुझा विश्वास बसतो का? थोडेसे पडले नक्कीच नाहीये, ही सरळ सरळ मारहाण केली, आणि जसं मी मगाशी सांगितलं अक्षरशः कुत्र्यासारखं मारलंय त्यांना. कारण नसताना तिथे पोलीस पोहोचले असते, त्यांनी कारवाई केली असती, ह्यांना हात उगारण्याची गरज काय? तुमच्या हातात कायदा नाहीच आहे, तुम्ही फक्त एक सो कॉल्ड पार्टी आहात. विलास पवार, उत्तर द्या, काय म्हणते तुम्ही, ऐकताय आबा पाडगावकर? नाही, आम्ही मुख्य म्हणजे पार्टी नाही आहे, आमचं एक संघटन आहे. तेव्हा हा जो प्रकार अगदी निश्चितपणे ह्या स्पष्ट दिसत आहे की मुलींना मारण्याचा हा प्रकार नाही आहे. काय त्यांना मुलींना मारावा असं त्यांना कुणाला वाटत नव्हतं. एक मुलगा जो आहे तो कार्यकर्ता समोर त्यांचा जो होता तो उलटा वापस आला, आणि जाताना पडलेलं दृश्य दिसत आहे, मारलेलं दृश्य नाही आहे. अरे काय भेटाय काय? जितेंद्र आव्हाड, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय? अहो विलास पवार, जरा त्या टीव्हीवरचे दृश्य बघा. एक पोरगी अशी सोफ्यावर बसली आहे आणि एखाद्या क्रिमिनल असे झापडवतात, तसे झापडवले त्या पोरीला. एक पोरगी पळताना तिच्या उलटी कानफडात मारली, नंतर ती पोरगी रस्त्यावर उरली. तुम्हाला लाजही वाटत नाही का बोलायला? हे बघा, हे बघा जरा, हे बघा बघा.
ती आता पुढे बघा, एका पोरीला बघा कानफडात मारतील, बघा जरा हे बघा. असं आहे वागळे साहेब, हे जे कांगो साहेबांनी सांगितलं की अडवाणीजींनी आज सांगितलं की मी सेक्युलरिझम आणि खोटा आणि खरा सेक्युलरिझमचा हे वाद देशासमोर आणला, तेच अडवाणी 6 सप्टेंबर 6 म्हणाले होते की हा माझ्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी प्रसंग आहे की हे झालं. असं आहे की ह्या सगळ्या मागची यांची भूमिका स्पष्ट आहे की यांना इतिहासाचं विद्रुपीकरण करून विस्मृतीच्या ज्या देणगी देवाने मनुष्य जातीला दिली आहे त्याचा वापर करत इतिहासाची पानं पुसायची असतात. नवीन नवीन इतिहास लोकांपुढे घेऊन जायचा असतो की मागचा इतिहास आठवला नाही की पुढचं आपलं व्यवस्थित चालेल. त्यामुळे 92 विसरून आता 2008 साली मला लोक परत रस्ता दाखवतील आणि असल्या मार्गाने मी सत्तेकडे वाटचाल करीन हे त्यांचं नेहमीच स्वप्न आहे. तुम्हाला असं म्हणायचं भाजपची सत्ता आली तर आधुनिकता धाब्यावर बसवली जाईल आणि पब मध्ये जाण्याचा अधिकार ज्याचा त्याला आहे की नाही हे ठरवता येणार नाही. कुठचाच अधिकार म्हणजे असं आहे की त्यांनी सांगितलं ना की आम्ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न, म्हणजे आम्ही जे म्हणतो की उद्या या पोरींना जर संस्कृती म्हणजे मॉरल सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद श्रीराम सेना अशा यांच्या कार्यकर्त्यांकडे जाऊन घ्यावं लागेल की आम्हाला जरा प्लीज कॅरेक्टर सर्टिफिकेट द्या ना, मॉरल सर्टिफिकेट द्या ना, आणि मग बजरंग दलाचे अध्यक्ष ते असं ते भगवं बिगवं घालून यस, आणि मग त्यांच्या सर्टिफिकेटवर कामं करायची काय. म्हणून मी जे म्हणतो की कांगो साहेब जे म्हणाले की इतिहासाचं विद्रुपीकरण हेच भाजपचं काम राहिलंय, हेच आरएसएसचं काम राहिलंय. म्हणून काही गोष्टी तरुण पिढीला आणि समाजापुढे यायला हव्यात. मी कालच एक पुस्तक वाचलं लेटर्स वल्लभभाई पटेलांचं, वल्लभभाई पटेलांचा फोटो मी बीजेपीच्या त्या ह्याच्यात बघितला होता भाजपच्या पोस्टरवरती गुजरातच्या निवडणुकांमध्ये. त्याच वल्लभभाई पटेलांनी गोळवळकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जे पत्र लिहिलं आहे गांधी हत्येनंतर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे त्या दोन्ही पत्राचा सारांश असा आहे की गांधींची हत्या जरी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केलेली नसली तरी ह्या विषारी प्रचारामुळे नथुराम गोडसेला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातनं ही हत्या झाली. म्हणजे तुमच्या धार्मिक द्वेषाला या देशातील कम्युनलिझमला इथे पेटलेल्या दंगलींना तुमचा प्रचार आणि प्रसार जबाबदार आहे हे सरळ त्यांनी आपल्या लिखाणात म्हटलेलं आहे, त्यांनी पाठवलेलं पत्रात म्हटलंय. पण ते लावतात ना आज वल्लभभाईंचा फोटोला आणि दुसरा वल्लभभाई म्हणून नरेंद्र मोदींना पुढे आणतात. म्हणजे ज्या माणसांनी गुजरातमध्येच हे स्वतः लिहून ठेवलंय ना तुम, पण आपण मागे जातच नाही. ह्यांचा इतिहास तपासला की बरोबर लक्षात येईल यांचं मूळ कुठे आहे. म्हणून मी सांगितलं स्त्रीची पैदाइश जर पाप योनीतनं झाली आहे त्याचं समर्थन करणारे पुस्तक ह्यांचे गुरुजी लिहून ठेवतात, त्यांच्या शिष्यांकडनं जास्त अपेक्षा करण्याची गरज नाही. इथेच आपण गल्लत करतो कारण का आपण त्यांना आजचा प्रश्न विचारतो, त्यांना जरा 50 वर्षापूर्वीचे प्रश्न विचारून त्यांना त्यांचं इतिहासाची आठवण करून दिली तर समाज जागा होईल. जितेंद्र आव्हाड यांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय की श्रीराम सेना असो किंवा राष्ट्रीय स्वयंसंघ असो किंवा विश्व हिंदू परिषद यांना देशाला मागे घेऊन जायचंय, समाजाला मागे घेऊन जायचंय, स्त्रियांना सुद्धा आधुनिकता देणं त्यांना मंजूर नाहीये. या मुद्द्याची चर्चा मी करणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये आणि भाजपचं राज्य आलं तर असंच होणार आहे का हेही आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. पण आता घेणार आहे एक ब्रेक. तुम्ही पडद्यावर पहा भाजपच्या राज्यात कडव्या हिंदुत्ववादी संघटनांना मोकळं रान मिळतंय का, पडद्यावर बघा. आता 52% लोक म्हणतायत होय मोकळं रान मिळतंय, 48% लोक नाही म्हणतायत. तुम्ही SMS पाठवा, हा पोल महत्वाचा आहे. आता मी घेणार आहे एक ब्रेक, पहा फक्त आयबीएन लोकमत.